लावण्य, ए लावण्य, अगं लवकर ये की अनेक ठेवून दे. अगं पण हे सगळे पैसे तुझ्या खोलीत लपवायचेस ना. कुठं? तिजोरीत? साहेबांच्या कपाटात? म्हणजे आहे तसं सापडायला. अगं पण आमच्या खोलीत ठेवण्यात पण रिस्क आहे ना. देव घरात ठेव. सासूबाई, 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 अहो आमच्या कपाटात संग्रामचे पैसे होते, 1.5 लाखाची रक्कम होती. मी खूप शोधली, सापडत नाही. तुम्ही कुठे बघितलीत का? नाही बाया, आमच मी काय खावलं. अहो पैसे सकाळपर्यंत तर कपाटातच होते, आत्ताच सापडत नाहीयेत. म्हणजे तुला काय म्हणायचंय? आम्ही घेतले पैसे, आम्ही आमच्याच घरात चोरी केली असं म्हणायचंय का तुला? नाही लावण्या, अगं मला तसं म्हणायचंच नाहीये. कपाटात पैसे नाहीयेत म्हणून विचारलं मी. तुमच्या कपाटातलं पैसे कुठं गेलं, कसं गेलं, आम्हाला कसं करावं असेल बाबा? नाहीतर काय, घरात कुठेही काही झालं तरी तुला आम्हीच दिसतो का आळ घ्यायला? मला तसं म्हणायचंच नाहीये ग लावण्या. तुम्हाला काय म्हणायचं आहे ना ते आमसनी कळत बर का? जवा बघावं तवा कारण शोधत असत आमच्यावर खात खाया. आण तू, तू का असं थांब्यासारखा उभा आहेस? ते आपलं ते, हे आपलं ते, ते नाही इथून कामाला लाग. आपल्या बायकांमध्ये लुडबुडू करत चोंबड्यासारखं उभं नाही राहायचं. आणि तू काय तोंड बघत उभी राहिली आहे? सांगितलं ना एकदा आम्हाला माहित नाही म्हणून. अगं लावण्या, सासूबाई तुम्ही मध्ये पडू नका. तिचं नेहमीच आहे वेंधळेपणाने घोळ करून ठेवते आणि आबांची शिक्षा आम्हाला भोगायला लागते. अगं असं का म्हणतेस लावण्या? संग्रामने रक्ताचं पाणी करून माझ्या शिक्षणासाठी कमवलेत ते पैसे आणि आता नेमके सापडत नाहीयेत म्हणून विचारलं मी. असो, तुम्हाला जर सापडले ना तर प्लीज मला ताबडतोब सांगा. चांगली शिरवलीस त्या टवळीची. बघ ते पैसे जागेवर ठेवून दिस. अरे ते पैसे इथेच गाठवड्यात गाठवडं कुठे गेले इकडचे? अगं तेच तर सांगते मी तुला, गाठवड घेऊन गेला तिगू. दिगूकडे जा, ते पैसे घे आणि ते जयला दे. जय बरोबर ते मार्गी लावे. काय गरज नाही कुठं बी जायची. तू दिगूकडे पैक मागायला गेलीस आणि तो संघांसमोर उत्पात टाकला म्हणजे? अगं पण ते पैसे पाण्यात भिजतील ना. भिजू दे, पण जो पतूर देव्यानी घरातनं बाहेर जात नाही तो पतूर कांची बी हालचाल करायची काय गरज नाही. आणि दिगू जर पैक घेऊन आला तर त्याचं तोंड कसं बंद करायचं हे आम्हा ठाव आहे. पण तो पतूर स्वतःहून काय बी करायची गरज नाही, कळलं? चालेल. म्हणजे खऱ्या अर्थाने पैसे आणि त्या देव्यानीच्या शिक्षणाचं स्वप्न दोन्ही पाण्यात जाणार.
100 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या, आता फक्त 8च बाकी आहे. ह्या मोरदेवेंच्या शिक्षणात आणखी काय अडचणी येऊ देऊ नकोस, एवढंच मागणं आहे. बघण्या आणि थोबाट झालं होतं टोळीच, आता होऊन नाव म्हणा वारिस तर. साखर कमी आहे जरा. सासूबाई, सासूबाई दिगू दादा कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? पैसे देतोय. काय म्हणालात? अग म्हणजे आम्ही पैशाबद्दलच विचार करत होतो. तू काय विचारलं? दिगू ना तो कपडे धुवायला गेलाय. अच्छा, सासूबाई हो काय करताय? अगं चुकून निघाला गं तोंडातून. बरं आता का उद्या, चला आता वेळ वाया घालणं. राणीला मी सांगणार ले दिवस सुट्टी खाल्ली. आता आबासाहेबांना मी पण सांगेन की मला पण सुट्टी पाहिजे आणि मग राणीला लावा कारखान्याची काम. दिगू दादा. काय म्हणे साहेब? दिगू दादा आमच्या कपाटातले पैसे सापडत नाहीयेत, तुम्ही बघितलेत का? पैक नाही बा, आता ती राणी नाही म्हणून समजी कामी माझ्यावरून पडल्यात. ती निस्तरते निस्तरता नाकी नऊ यायला लागली. बरं सापडले तर मला सांगा. होय वहिनी साहेब, हेच काय पैक? हो हे पण हे तर एकच बंडल, असे तीन बंडल होते. तीन बंडल होती? थांबा बघतो मी. हे बघा, पण हे पैसे इथे कसे आले? दादारावांच्या खिशात राहिले असतात, त्यांना सवय झाले कुर्त्या काहीतरी इसरायची. पैसे तर ओले झाले. सापडले पैसे पुन्हा.
आपली सगळी मेहनत पाण्यात आणि पैसेही पाण्यात. आता बसा बोंबल. नाही, मी त्यासनी असं जिकू द्यायची नाही. सासूबाई, तुम्ही कुठं बी जायचं नाही. सासूबाई अहो, मला हे समजा मी आमच्यासाठी नाही करत आहे, आमच्या लेकासाठी करतोय. तुमच्या शिक्षणाने आमच्या अंगाला काय ती भोक पडत नाही, पण आमच्या लेकाला जर त्रास झाला ना तर तो आम्ही सहन करणार नाही. लक्षात ठेवायचं. तुमच्या या हट्टा परीस आमच्या लेकाच्या संसारावर जर आवत असं आली ना तर ती आम्ही खपून घेणार नाही. सासूबाई अहो, असं का म्हणताय? तसं काहीही होणार नाहीये. असं तुम्हासनी वाटतंय, तुम्हासनी समज सोप्प वाटतंय. आज संग्रामराव तुमच्या शिक्षणावर खुश आहेत म्हणून कायम खुश राहतील असं होणार नाही. अगं हव सुनबाई, पुरुषाचा स्वभाव लई मानी असतो आणि त्या संग्रामराव ते ठरले तिरप्या डोक्यात. तुमचं शिक्षण, तुमचं नोकरीला जाणं त्यांच्या मनाला कवा लागल कधी बी सांगता येत नाही. नाही सासूबाई, तसं नाही होणार. अहो संग्रामचं जीवापाड प्रेम आहे माझ्यावर. सुनबाई, पुरुषाच्या अहंकाराला त्याच्या स्वाभिमानाला ठेच लागली ना तेव्हा हे प्रेम तिरस्कारात कधी बदलल हे कळणार नाही तुम्हाला. आणि म्हणूनच सांगते, बाईनी ना नेहमी पुरुषापेक्षा पागच राहावं, त्याच्या वर चढवायचा प्रयत्न करू नये. अव अव नथीन नाकापेक्षा जड होऊ नये ग बाई. हॅलो. हा देवेनी, कुठं आहेस तुम्ही? मी संग्राम, मी आता घरातनच निघते. अजून निघतंय? हा आमच्या इकडे 108 प्रदक्षिणा पूर्ण बी झाल्या. लवकर निघा. हो संग्राम, बस आलेच मी. या लवकर, वाट बघते. तुमचं जर संग्रामरावावर खरं खरं प्रेम असेल ना तर तुम्ही घरातनं एक पाऊल बी बाहेर टाकणार नाही. माझ्या प्रेमाखातर मी जीवही देईन सासूबाई, पण संग्रामच्या प्रेमाखातर मला जायलाच हवं. जावा जावा सुनबाई, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचा योच निर्णय तुम्हाला आयुष्यभरासाठी महागात पडतो की नाही ते तुम्ही बघा. देवेने किती उशीर, जरा लवकर जाऊया. मी देवळात जाऊन येते ना. हवं तर आपण परत येऊन पाया पडूया. पहिले ते ऍडमिशनचे काम उरकून घ्या. चला. देवीने कसला विचार करताय सा?
संग्राम, मी नक्की पुढे शिकू ना. अच्छा, आई साहेब आणि डुचकी परत काहीतरी बटबट्या वाटते. नाही संग्राम, हे पाऊल पुढे उचलायच्या आधी मला तुमच्याशी शांतपणे बोलायचंय. एकदा ऍडमिशन झालं ना की मग मागे वळून नाही बघता येणार संग्राम. मग वर्ष दोन वर्ष अभ्यास हीच माझी प्रायोरिटी होणार, आणि नाही म्हटलं तरी संसाराकडे दुर्लक्ष होईल माझं. कॉलेजच्या इंटर्नशिपच्या निमित्ताने दिवसभर घराबाहेर राहावं लागणार. तुम्हालाही मनाजोगता वेळ नाही देता येणार ना. एवढ्या सगळ्या तडजोडी करून मला पुढे शिकायची गरज आहे का? आणि मामंजींना दिलेला शब्द पूर्ण केलाय ना मी, पहिला नंबर आलाय माझा. मग पुढे नाही शिकले तर नाही का चालणार? नाही चालेल. अहो तुम्ही पुढे शिकावं ही आबासाहेबांची मी इच्छा आहे, आणि तुमचं बी सपन आहे नव्हते. आणि आता आमसने बी कळलंय याची काय गरज आहे. अहो तुम्ही शिकलेलं आहे म्हटल्यावर आपली पोरवी भरपूर शिकतील की नाही? हो अडानी आईबापा परीस त्यासनी थोडं उशिरा जन्माला घातलं तर मग काय बिघडलं? ते काहीही असलं ना तरी या शिक्षणामुळे तुमच्यात आणि माझ्या दुरावा निर्माण झाला ना तर मला नाही चालणार. या आमच्यासोबत. आम्ही तुमच्याशी लगीन केलं तेव्हा आम्ही तुम्हाला सात वचने दिली, आणि आज देवा मुहूर्त तुम्हाला परत सात वचने देत. आयुष्यभर आम्ही बऱ्या वाईट कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुमची साथ देऊ. तुम्हाला कधी भी एकलं सोडणार नाही. आयुष्यभर असंच तुमच्यावर प्रेम करत राहा. तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सौताच्या छातीचा कोट करून त्याचा सामना करू. आपल्या प्रेमात द्वेष, तिरस्कार, जळफळा या गोष्टींना हरा देणार नाही. आणि काळ जरी तुमच्या मोर आला तर आधी सौताला त्याच्या स्वाधीन करू.